जीवनामध्ये जर वाईट घडणार असेल ना, त्या ब्रह्मांडातली कुठलीही ताकद ते वाईट होण्यापासून रोखलं जाऊ शकत नाही. आणि जर वाईट घडणार नसेल ना, तर तुमचा केस पण वाकडा होणार नाही. जो होना आहे वो होकर ही रहेगा. भगवान राम होकर भी 14 साल वनवास आया. सफर में धूप तो है, जो चल सके तो चलो, गिराने को बहुत आएगे, लेकिन तुझे खड़ा रखकर चलना है. एक फोन आला आणि फोनवरून फार बारीक आवाजात एक व्यक्ती म्हणत होता की सर फार तुटलोय, आत्महत्या करण्याचे विचार डोक्यात येऊ राहिले. म्हणलं काय झालं? म्हणलं सर 45 लाखाच्या लॉसमध्ये पस्ताव येऊ राहिलाय सर, गिल्ट घेऊ राहिले, टेन्शन घेऊ राहिले, म्हणजे जे होतं ते पण गमवून बसलो होतो. लाईफमध्ये दुःख होण्याचं कारण वेगवेगळं असतील, होऊ शकतं जीवनामध्ये रिलेशनमध्ये इश्यू असतील, कुठं फायनान्शियल लॉस झाला असेल, कुठं जॉब गेला असेल, घरामध्ये कुठंतरी हेल्थ रिलेटेड इश्यू झाला आहे, अचानक फायनान्शियल मोठं बर्डन तयार झालं आहे, कोणीतरी धोका दिला आहे, कोणीतरी बिझनेसमध्ये चीट केलं आहे, वेगवेगळे रिझन असतील दुःखी होण्यासाठी, टेन्शन येण्यासाठी, किंवा कुठंतरी अज्ञानपणामुळे चुकीचे निर्णय झालेत, त्याचा रिॲक्शन आता होऊ राहिलं आहे, प्रेशरमध्ये आहे, कोणीतरी भीती दाखवतो आहे, कोणी टॉर्चर करतो आहे, त्रास देतो आहे, होऊ शकतं कोणी ब्लॅकमेल करत असेल, कुठे वेगळ्या वेगळ्या धमक्या देत असेल, संघर्षामध्ये असताल, तुम्ही राईट असताल किंवा तुम्ही रॉंग असताल. होऊ शकतो तुम्ही चांगलं केलं पण समोरच्यांनी ते रॉंगली घेतलंय, होऊ शकतो तुम्ही रॉंगच केलंय, आता त्याचा इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यात येऊ राहिला, तुम्हाला पस्तावा पण येतोय, पण याच्यातून बाहेर निघता येणार. मग तुमच्या आयुष्यात असे काही चॅलेंजेस असतील, असे काही प्रॉब्लेम झालेले असतील, याच्यातून निघण्यासाठी एक ग्रेट फॉर्म्युला जो मी माझ्या लाईफमध्ये अप्लाय करतो, जो लॉस झालाय, जो त्रास झालाय, जो प्रॉब्लेम झालाय, याच्यापेक्षा पण मोठा प्रॉब्लेम होऊ शकत होता. जर टेन्शनचा थॉट आहे, प्रॉब्लेमचा थॉट आहे, लॉस झालाय 5 लाखाचा, तर होऊ शकतो 10 लाखाचा पण झाला असता. जर एक छोटं नातं तुटलंय 3 वर्षाचं, तर होऊ शकतं ते नातं फार मोठा लॉस करून पण ब्रेक होऊ शकत होतं. होऊ शकतं घरात हेल्थचा इश्यू आलाय, 7-8 लाख रुपये गेलेत, होऊ शकतं माणूस पण डेथ होऊ शकत होता, आणि ती कॉस्ट 50-60 लाखापर्यंत पण जाऊ शकत होती. छोटासा ॲक्सिडेंट झालाय, त्या ॲक्सिडेंटमध्ये 2-3 लाख रुपये गेले, गाडी तुटली, आता कोर्ट कचेरी हानामान्या करण्यापेक्षा भगवंताला धन्यवाद माना की भगवंता थँक यू, फार थोडा त्रास झालाय, बरं झालं माझा हात माझा पाय नाही तुटला. यस, ग्रॅटिट्यूड, थँक्यूची भावना फार इम्पॉर्टंट आहे. तर आयुष्यामध्ये ज्या घटना घडायच्या त्या घडणार आहेत, का घडल्या, कशामुळं घडल्या, कुणामुळं घडल्या, कोणी पॉलिटिक्स केलं का, कोणी षड्यंत्र केलं का, कोणीतरी काहीतरी प्लान केलाय माझ्याबद्दल, माझ्या मला असं कोंडीत धरलंय, हे थॉट प्रॉब्लेम कॅटिक थॉट आहेत. ज्या घटना घडायच्या त्या घडून जाणार आहेत, आणि ज्या घडल्यात जर तुमचं ब्रेकअप झालंय, त्याच्यापेक्षा पण मोठं डेंजर तुम्हाला मारून पण ब्रेकअप होऊ शकत होतं. हा विचार करा, भगवंताला सांगा, भगवंता धन्यवाद बरं झालं लवकर झालं, पुढं चालून भरून चॅलेंजेस येऊ शकत होते. भगवंता बरं झालं एखादी गोष्ट माझ्याकडून तुटली गेली, माझ्याकडून लवकरात लवकर मला कळलं. आता ब्लेम टेन्शन बदल्याच्या भावनेमध्ये का जातात? टेन्शनमध्ये राहू नका, त्रासामध्ये राहू नका. आपण आत्मा आहेत, कोणी मारू शकत नाही, कोणी कापू शकत नाही, कोणी जाळू शकत नाही, कोणी भिजू शकत नाही, कुठल्या हवा सुकू शकत नाही. भगवान कृष्ण गीतेमध्ये हा मेसेज देतात. तर का घाबरतात, का डरतात? जीवनामध्ये जर वाईट घडणार असेल ना, त्या ब्रह्मांडातली कुठलीही ताकद ते वाईट होण्यापासून रोखलं जाऊ शकत नाही. ते घडणारच, तुकर्मा परफॉर्म होणारच, तुमच्या नावाने सुटलेला SMS तुमच्या मोबाईलला टुंग वाजणारच. आणि जर वाईट घडणार नसेल ना, तर तुमचा केस पण वाकडा होणार नाही, पूर्ण ताकद लागली तरी. का टेन्शन घेतात? आणि जर तुमच्या आयुष्यात कुठेतरी भीती आहे, कुठेतरी दबाव आहे, कुठेतरी टेन्शन आहे, आणि तुम्हाला कळतं लय दबावाखाली मी, तर लास्टला विचार करा, एंडिंगला होणार तरी काय, काय होणार आहे, एंड काय होणार आहे. जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल, प्रॉब्लेम करत असेल, तर एंडचा पण विचार करा. जर समोरचा माणूस मला त्रास देतो आहे आणि त्याने जर तसं केलं, तर होणार काय, जे होणार आहे त्याला ॲक्सेप्ट करून त्याला कसं रिस्पॉन्ड करायचं, त्याच्यावर तुमचा थॉट प्रोसेस पाहिजे. अटॅचमेंट, आसक्ती माणसाला दुःख देते. होऊ शकतं एखादी पद जाण्याची प्रतिष्ठा असेल, किंवा कुणीतरी तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल, कुणीतरी तुम्हाला चीट करत असेल, काही पण होऊ शकतं. कुठेतरी तुमच्या लाईफमध्ये तुमचे कोण निर्णय चुकलेत, आता ते उघडकीस येऊ राहिलेत, त्याच्यामुळं पण त्रास होऊ शकतो. जीवनामध्ये जे भोग भोगायचे ते भोगावंच लागेल. भगवान कृष्ण जेलमध्ये जन्माला आले, रामांना दुसऱ्या दिवशी राज्य सोडावं लागलं. ॲक्सेप्ट इट, डोंट वरी. जर लय त्रास होतोय, कुठंतरी दवाखान्यात 2-3 लाख गेलेत, तर जा अशा व्यक्तींना बघा ज्यांना डोळेच नाही आहेत, ज्यांना हात पाय नाही आहेत, ज्यांना कॅन्सर झालेत, ज्यांच्या घरी डायबिटीसचे पेशंट आहेत, ज्यांना इंजेक्शन घेऊन इन्सुलिन घ्यावं लागतं, चेक करा, तुम्हाला कळून जाईल की भगवंता माझ्या शरीरात फार थोडा प्रॉब्लेम दिला आहे रे, थँक्यू म्हणायला लागतात. जेव्हा तुम्हाला कळतं की माझा थोडा 5-10-20 लाख लॉस झाला आहे, तर अशा ठिकाणी लोकांना ऐका की साला माझं सगळं नष्ट होऊ शकत होतं, फार मोठं नुकसान होऊ शकत होतं.
जर कुठे एखादा ॲक्सिडेंट झाला आहे, त्या ॲक्सिडेंटमध्ये भगवंताला सांगा की याच्यापेक्षा पण मोठी गोष्ट होऊ शकत होती. कुठं जर तुम्हाला कोणतरी चीट केले तर धन्यवाद म्हणा की साला याच्यापेक्षा पण मोठं चिटिंग होऊ शकत होतं. जो जैसा करेगा उसको वैसा भरना होगा, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई रे ईश्वर. आपण फार टेम्पररी पिरियडसाठी या जगामध्ये 60-70-80 वर्षाची लाईफ आहे. प्रवाशासारखी वेगळ्या वेगळ्या स्टेशनवरून चेक इन करायचे आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी चेकआउट करायचे, म्हणजे बसायचे आणि उतरायचे. ही जर्नी आहे. हे माझं शरीर, हे माझं मन, बुद्धी, माझे पेरेंट्स, माझी पत्नी, माझे मुलं, माझा पती, हे सगळे जे भेटतात ना नातेवाईक, हे सगळे प्रवासी आहेत आणि कर्मफळामुळे आपल्या आयुष्यामध्ये यांच्यासोबत आपले भोग आहेत. आणि भोग भोगल्यानंतर हे लोक वेगळ्या वेगळ्या ठिकाणी उतरून जाणार आहेत. सो डोंट वरी, टेन्शन ना घेऊ. का घाबरतात? कशामुळं घाबरतात? आसक्ती घाबरवते ना? नाही. जो होना है वो होकर ही रहेगा. भगवान राम होकर भी 14 साल वनवास आया. सीता माता को जंगल में अपने संतानों को जन्म देना पड़ा. कृष्ण भगवंत असताना झेल मध्ये जन्म झाला. झालंय का आपलं? झालंय का असं काही? आपले काय अशी पूर्ण हजारो कोटी रुपयाची प्रॉपर्टी काही नुकसान झाली का? नाही यार, ज्याचे 2 हात पाय नाही तो पण लढतोय. ज्याचे करोडो रुपये लॉस झाले, जो बँक करप्ट होऊन सुद्धा लोक पुन्हा $1 billion प्रॉपर्टी क्रिएट करतात. रिश्ते नाते जे संबंध तुटले, फार ब्रेकअप झाले, नवरा बायको सोडून डिवोर्स झाले, तरी पण लोक पुन्हा जिंदगीला सुरुवात करून टॉप लेवल राहतात. फार शरीरातले सगळ्यात हायर लेवलचे आजार फार कॅन्सर होऊन सुद्धा लोक एक वर्ष स्वतःला रिकवर करतात. मेंटली फार डिस्टर्ब होऊन फार सुसाईड करण्यापर्यंत जाणारे लोक पुन्हा ट्रॅकवर येऊन स्वतःच्या लाईफ अपलिफ्ट करून लाखो करोड लोकांना दिशा देतात. इसको तो लाईफ बोलते यार. चलो उठ, उठ, जागा हो, स्वतःवर विश्वास ठेव, स्वतःशी बोल आय कॅन, मै कर सकता हूँ. स्वतः सगळं चांगल्या पॉझिटिव्ह बोला आणि पेटून उठा. जो दिवस तुम्ही जगणार ना तोच खरी जिंदगी आहे. बाकी सगळ्या कॅलेंडरच्या डेट्स असतील. 70-80 वर्षाच्या लाईफमध्ये ना हार्डले लोक मला असं वाटतंय 2-4 वर्ष जगत असतील रे राजांनो. जगा ना, कोणालाच फरक नाही पडणार. लोक जन्माला येतात, खिड्या मुंग्यासारखे जागतात आणि मरतात. नाही, जगण्याचं काहीतरी सार्थकी जीवन लागलं पाहिजे. जगायला आला तर जन्मात इच्छा पूर्ण करा. समाजाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्यांच्या नीड फुलफिल करण्यासाठी मदत करा. स्पिरिच्युअलिटीला करेक्ट व्हा, हायर पर्पजसाठी जगा. याला म्हणतात जिंदगी. टेन्शन तो आता रहने वाला है बॉस. ये सुख दुख तो आने वाला है. सफर में धूप तो है, जो चल सके तो चलो. गिराने को बहुत आएंगे, लेकिन तुझे खड़ा रखकर चलना है. एक बार, दो बार, 10 बार, 100 बार, 1000 बार गिरने के बाद फिर खड़ा हो जा. बल्ब बनाने वाले ने 10,000 बार गिरने के बाद भी कोशिश करना नहीं छोड़ा, तो क्यों तू हार रहा है यार? तेरे शरीर के अंदर, तेरे मन के अंदर, तेरे दिमाग के अंदर वो सब कुछ है जो तुझे आगे लेकर जाएगा. बस ये छोटे मोटे सैडबैक है, सैडबैक के अंदर से निकलो. और ऐसा नहीं है एक से एक सैडबैक है, अलग अलग सैडबैक, अलग अलग प्रॉब्लम, अलग अलग टेंशन आएगा. क्योंकि गीता में कहा है कि दुखालय आणि अशाश्वतम, यहाँ कदम कदम पर दुख लिखा हुआ है. और जो आपके साथ है वही आपको सुख दुख देने वाले. आणि जर एवढं करून जर नाही तुमचं भागलं ना, मोटिवेशन होता येत नाही ना, तर कुठेतरी कॅन्सरच्या हॉस्पिटलला जा. जा, तुम्हाला जाऊन बघा, भेटा त्या पेशंटला. तिथं त्यांच्या अवस्था पाहिल्यानंतर, पॅरालिसिस झालेल्या पेशंटला पाहिल्यानंतर आहे ना, स्वतःच्या शरीराकडे पहा, बघा भयानक मोटिवेशन येईल तुम्हाला. आणि याच्यानंतर पण मोटिवेट नाही झाला ना, तर रात्री 12-1 वाजता मस्तपैकी खेड्यागावातल्या स्मशानभूमीत जा, एकटेच जा. तिथल्या एखाद्या व्यक्तीला आठवा आणि विचार करा काय काय स्वप्न असतील याची. आणि ते स्वप्न पूर्ण न करताच निघून गेला. शरीर नाही आहे, चला माझ्याकडे शरीर तरी आहे. आणि जे शरीर भगवंताने दिलं ना जन्माच्या वेळेस, ते 3-4 किलो असन, पण आज 60-70-90 किलोचं शरीर आहे. म्हणजे सब कुछ गवाने के बाद भी मैं प्रॉफिट में हूँ दोस्तो. भगवान ने बहुत कुछ दिया आहे, बस उसका इस्तेमाल सही करो. और बॉल को प्लेड मत करो, डॉट जाने मत दो. सिंगल नाही, 4 और 6 रन चाहिए. यही जिंदगी आहे दोस्तों.